नातेवाईक शब्द आता इतने अपने कदम होते आता कदम होते व्यासपीठा पहले कोणत्या पक्षाचे ते नातेवाईक अशा लोकांना बोलत जाऊ नका ज्यांना सभ्यता नाही जो प्रश्न तुम्ही मला बोलू शकता माझी विनंती आहे अशा लोकांना पुन्हा बोलत जाऊ नका निदान मला नाही तर मला बोलू नका त्यांना बोलत आपण गेलं तर बरं होईल राजकारणामध्ये अनेक लोक अनेक वर्षाच्या पासून आमच्यावर काम करतात अनेक जण करतात मित्र आहेत कुठे कुटुंबातले घटक त्याचा अर्थ त्याची राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असत नाही का ती जर असली तर लगेच तुमच्या कुटुंबातला वगैरे वगैरे म्हणून हा पोस्टकार फरणा त्याच्या पत्रकारांनी विचारणं याचा तो पत्रकाराची एक लेवल करते तर माझं म्हणणं की लेवल खराब खाली जाऊन देऊ नका एवढी माझी विनंती आहे त्यामुळे कुणी गेलं त्याची चिंता नाही मला स्वतःला एक गोष्ट सांगतो की माझ्या साधारण जीवनामध्ये असे प्रकार यापूर्वी सुद्धा आले होते एकदा माझ्या पक्षाच्या वतीनं 60 आमदार निवडून आले असताना त्या 60 मधले 52 लोक मला सोडून गेले आणि 52 लोक सोडून मला गेल्याच्या नंतर मी विरोधी पक्ष नेता होतो तर मी 6 लोकांचा नेता म्हणून सरनामा जरूर असायला लागलो पण मला आत्मविश्वास होता महाराष्ट्र जनतेच्या नव्या पिढीवर विश्वास होता पुन्हा एकदा आम्ही कष्ट केले आणि पुन्हा आम्ही या सगळ्या जागा निवडून आणू शकलो आणल्या आणि पुन्हा त्या ठिकाणी आमचं स्थान प्रस्थापित केलं आज काही लोक गेले त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आपला निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे तो त्यांनी निर्णय घेतला तो घेताना मी असं बघत होतो आपलं काही चुकलं का हे जाणून घ्यावं पण त्यांच्या एकंदर सगळ्या विधानामध्ये आमचं काही चुकलं आहे असं काही त्यांच्या बोलण्यात कुठं आलं नाही याचा अर्थ त्यांना काहीतरी दुसरं अधिक समाजाच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी करायला सुसंधीच्या ठिकाणी गेल्या 10-15 वर्षात दिसली नाही की आता दिसली दिसते आणि त्यामुळं माझ्या त्यांना शुभेच्छा